शासन आपल्या दारी हा फार्स कशाला असा सवाल सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव यांनी केला आहे। सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही परिषद सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य करत असलेली संस्था आहे अशी माहिती देत शासन आपल्या दारी या उपक्रमाला सरपंच परिषदेने आपला विरोध दर्शवलाय। शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत असताना खऱ्या अर्थाने लोकांची सर्वसामान्य माणसांची काम प्रशासन करतं किंवा नाही याची खातरजमा न करता असा उपक्रम राबवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे असं मत सरपंच परिषदेच्या वतीनं मांडण्यात आलंय। शासन आपल्या दारी या उपक्रमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या पदरी काहीही पडणार नाही। महसूल प्रशासन हे लोकांना सेवा देण्याऐवजी लोकांची कामं करण्याऐवजी त्यांची अडवणूक करून वेळ काढूपणा करत असल्याचं विदारक चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसून येतं। मागील 6 महिन्यापासून अनेक वर्षापासूनच्या सुरू असलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना यापूर्वीच मिळालेला आहे त्याची आकडेवारी जाहीर करून शासन काय साध्य करणार असा सवाल देखील सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव यांनी उपस्थित केला। सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही संघटना ग्रामीण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करते। सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेली सरपंच परिषद आहे। शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत असताना हा 100% फार्स आहे असं आमचं मत आहे आणि तो फार्स कशाला हा आमचा शासनाला प्रश्न आहे। यावेळी शिवानंद बंडे, सुभाष तेली, शिवराज खडाकडे आदींची उपस्थिती होती।